गुड मॉर्निंग गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही अर्ली मॉर्निंग मलेशिया एअरपोर्टला उतरलो होतो आणि आता आम्ही बसने सगळेजण निघालेलो आहोत जेंटिंग हेलन्सला. आणि हा सगळा आमचा मलेशिया टूरचा ग्रुप आहे आणि आमचा हा पूर्ण ग्रुप आम्ही मलेशियामध्ये खूप एन्जॉय करणार आहे, खूप धमाल करणार आहे. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आम्ही एअरपोर्ट मधून बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही आता जेंटिंग हायलँडच्या रोडने आता पुढे चाललेलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय आपल्याला विंडोतून समोर एअरपोर्ट दिसतंय. पूर्ण मलेशियाचा एअरपोर्टचा मी वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप मस्त मोठं असं एअरपोर्ट आहे हे कोलालंपूरचं. मलेशियामध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तर हॉटेल चेकिंगचं टायमिंग दुपारचं 3 असतं, त्यामुळे आता आम्ही 9 एअरपोर्टमधून बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही आता ऑन द वेच ब्रेकफास्ट करणार आहे, कारण जेंटिंग हायलँड्सला जायला आम्हाला 3 लागणार आहेत कमीत कमी, त्यामुळे आम्ही आता बाहेरच ब्रेकफास्ट करून घेणार आहे. पिंक कलर का चाफ है. मेरे को लगा ये साइड में लेंगे रास्ता कर, देखो तो ये इधर आ गए, अपोजिट साइड में आ गए. ये डाल दो क्या इसमें बैठे हाँ वही उधर का शूट लेते हो, इधर हम लोग ब्रेकफास्ट करने के लिए आए हैं. आता आम्ही ऑन द वे इकडे उतरलेलो आहे, कोणता एरिया आहे काय माहिती नाही, पण एअरपोर्ट पासून अर्धा तासाच्या अंतरावरच आम्ही ब्रेकफास्टला उतरलेलो आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जातोय ब्रेकफास्ट साठी. दुबई में जो गाडी देखी इधर नाही आहे. आता आम्ही सगळेजणांनी लाईटच ब्रेकफास्ट घेतलेला आहे, कारण ब्रेकफास्ट करून झाल्यावर पण आम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे 2 तासाची. आता ब्रेकफास्ट वगैरे करून आमची जर्नी आता पुन्हा स्टार्ट झालेली आहे आणि आता कंटिन्यू आम्हाला 2 ते 2.5 तास ट्रॅव्हलिंग करायची आहे, तो पण घाटाचा रस्ता आहे. जेंटिंग हायलँड हे हिल स्टेशन आहे मलेशियामधलं आणि ते 6000 फूट उंचावर आहे आणि तिथे ऑल टाईम थंडीच असते, क्लायमेट कोल्डच असतं, म्हणजे आपल्या इंडियातलं जसं महाबळेश्वरचं किंवा शिमला मनालीचं असतं तसंच तिकडचं क्लायमेट असतं. आणि आता आम्ही जेंटिंग हायलँडच्या जवळपास पोहोचलेलो आहे, सगळीकडे ग्रीनरी आहे इकडे आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे, पण घाटामध्ये पण आपण बघू शकताय पूर्ण हायवे त्यांनी बनवलेले आहेत आणि हे सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात आहे, ह्या सगळ्या हॉटेल्स आहेत. एकूण एक इकडचे हॉटेल्स 50 फ्लोअरच्या वरतीच आहेत सगळे.
हा जो समोर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतोय हा जेंटिंग हायलँडचा स्कायवे आहे आणि हा एशियातील सर्वात मोठा स्कायवे आहे लांब अंतराचा. आणि या स्कायवेला 4 ते 5 स्टॉप आहेत आणि हा आता खाली सर्वात शेवटचा स्टॉप याचा, इकडचं जे चायनीज टेम्पल आहे चिन्सवी टेम्पल म्हणून, तिथे हा थांबतो आणि ते टेम्पल आम्ही संध्याकाळी बघायला जाणार आहे. इथे जेंटिंग हायलँड्सला तुम्ही 2 ते 3 दिवस राहून पूर्ण जेंटिंग हायलँड्स पाहू शकताय. आणि इथलं टेम्परेचर खूप कोल्ड आहे आणि ऑल टाइम इथे धुकं असतं आणि आता पण खूप थंडी आहे इथे. जसजसं आम्ही वरती चाललोय तसतसं एकदम धुकं वाढत चाललेलं आहे इकडे आणि थंडी पण वाढत चालली आहे. हे जे विंडोतून आता समोर दिसतंय हे आमचं हॉटेल आहे, अबव 50 फ्लोअरचं हॉटेल आहे आणि आता आम्हाला त्या हॉटेलच्या जवळ जायचंय. आम्ही आता जेंटिंग हायलँडला आलोय, हे आमचं हॉटेल आहे. आता दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत. धमाल फॉग आहे हे सगळं. आता हा हा भेटून ग्रुप पे डालून घे ना. हा हा पर्सनल निकाल देऊ डाल. हा चलो चल, ए चल चलते है ना. वो लोग गए कौन से फ्लोर पे जाना है? चाबी दी है क्या? रेस्टोरेंट खाना खाना है, खाना खाना है बाद में, खाना खाने पे. हाँ आता दुपारचे 2 वाजून गेलेत आणि आता आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे पण आमचा चेक इनचा टाइम 3 वाजताच आहे त्यामुळे आता आम्ही सर्वात आधी लंच करून घेणार आहे दुपारचं. आणि ते हॉटेलच्या 12व्या फ्लोअरवर रेस्टॉरंट आहे त्यांचं, तर तिथं आम्ही आता लंचला चाललोय आणि त्यानंतर आम्ही चेक इन करणार आहे. आपण बघू शकताय 50 फ्लोअरचं हॉटेल आहे आणि आम्ही आता 12व्या फ्लोअरला रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी चाललोय, नंतर मग आम्ही आमच्या रूममध्ये जाणार आहे. चलो 12 फ्लोर, 12 फ्लोर पे आग भी गए पता भी नहीं. हम लोग यहाँ पे दबाते दबाते ही उधर टाइम हो जाता है. 9 फ्लोर का है लेकिन वो दबाने में वो लिफ्ट बनने में उतना टाइम जाता है. खाना खाने आए है. आता आम्हाला लंचसाठी मेनूमध्ये काय आहे बघूया. खूप काही ठेवलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. इथे ग्रीन सॅलड आहे, आपण बघू शकताय सॅलडमध्ये सगळं ठेवलेलं आहे.
इथे फ्रुट्स आहेत फ्रीज मध्ये ठेवलेले आहेत. खूप प्रकारच्या डिशेस ठेवलेल्या आहेत आणि वेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे आणि सॅलड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सूप वगैरे आहेत. तर आम्ही आता दुपारचं लंच करून घेतो, नंतर हॉटेलमध्ये चेक इन करतो रूममध्ये. तर तुम्हाला माझं हॉटेल आणि रूम पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे चिंग्सवी टेम्पल पाहायला, तर त्याचा पण व्हिडिओ मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी.